नमस्कार मित्रांनो तुमची स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या घरातले अन्न जेवण चविष्ट लागत नसेल किंवा जेवताना वादविवाद कटकटी होत असतील किंवा घरातला सगळा संपूर्ण परिवार एकाच जागेवर बसून जेवत नसेल तर तुम्हीसुद्धा हे एक काम तुमच्या घरात करा जर आपल्या घरातले अन्न चविष्ट लागत नसेल बऱ्याचशा घरात महिला खूप मेहनतीने अन्न शिजवत असतात जेवण करत असतात पण घरातल्या लोकांना त्या जेवणात चव लागत नसते ते अन्न चविष्ट लागत नसते तर मित्रांनो हे कशामुळे होते तर हे होते पितृदोषामुळे किंवा अन्य दोषामुळे हे आपल्या घरात होऊ शकते किंवा बऱ्याचशा घरांमध्ये असं होतं की जेवणाला बसल्यावरच कटकटी सुरू होतात वादविवाद सुरू होतात तर याचा अर्थसुद्धा तुमच्या घरात पितृदोष आहे किंवा अन्य कोणते दोष आहे तर तुमच्या घरातले अन्न सुद्धा चविष्ट लागत नसेल किंवा घरात जेवताना वादविवाद होत असतील तर तुम्ही सुद्धा हे एक काम दररोज करावे हे काम तुम्हाला स्वयंपाक झाल्यानंतर करायचे आहे आता हे काम खूप सोपे काम आहे हे काम करण्यासाठी तुम्हाला एक चपाती लागेल म्हणजे तुम्ही जे जेवण केलेलं आहे फक्त एका वेळेचं म्हणजे सकाळचं दुपारी तुम्ही जे जेवणासाठी बनवाल त्यातून एक चपाती एक भाकरी थोडीशी भाजी एका चपातीवर काढून किंवा एखाद्या भाकरीवर काढून तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे दररोज दुपारच्या वेळेस तुम्ही हे करा जेवणाच्या आधी केलं तरी चालेल जेवणानंतर केलं तरी चालेल पण दिवसातून एक वेळेस तरी तुम्ही जे दुपारचं जेवण बनवलेलं आहे किंवा काहीही बनवलेलं असेल ते थोडंसं कुत्र्याला नक्की खाऊ घाला याने पितृदोष शांत होतात पितृदोष दूर होतात आणि अन्य जे दोष असतात तेही आपल्या घरापासून दूर होतात आणि हळूहळू घरातले अन्न चविष्ट लागायला लागेल वादविवाद कमी होतील तुम्ही नक्की करा हा उपाय खूप शक्तिशाली आणि खूप चमत्कारी आहे भरपूर लोकांना याने फरक जाणवला आहे तुम्हीही करा नक्की तुम्हाला फायदा होईल तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद